भाजपकडे बहुमत आहे, सत्ता स्थापनेसाठी ते पुढाकार घेत नाहीये। ही भूमिका राष्ट्रपती राजवटीकडे जाणारी आहे। जर तसं झालं तर तो राज्यातल्या जनतेचा अवमान ठरेल असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय। जर भाजपाला सत्ता स्थापन करता येत नसेल तर त्यांनी तसं जाहीर करावं, मग शिवसेना आपली चाल खेळेल असं संजय राऊतांनी आज दुपारच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। सत्ता स्थापन न करण्याचा हा खेळ जुना आहे, आता तो चालणार नाही। आम्ही राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री बसवू असं आवाहनही त्यांनी यावेळी भाजपाला दिलं। शिवसेनेच्या सर्व आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाला एकमुखानं पाठिंबा दिला। राज्याचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल अशी भूमिका देखील संजय राऊतांनी पुन्हा एकदा मांडली। भाजप आणि शिवसेना आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याचं राऊतांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे। 2014 ची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात महत्वाचा फरक असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं। साम दाम दंड भेदाची भाषा कोणी आमच्याशी करू नये, आम्ही संयमाचे राजकारण करतोय असं त्यांनी सांगितलं। 8 नोव्हेंबर नंतर हे सरकार अस्तित्वात नसेल असं सांगत राऊत यांनी शिवसेनेची भूमिका आधी जी होती तीच कायम असल्याचं वारंवार स्पष्ट केलं। त्यामुळे आता राज्यातला राजकीय पेच प्रसंगातून मार्ग कसा निघतोय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। मुख्यमंत्र्यांपेक्षाही भारतीय जनता पक्षाकडून आम्ही आमचा प्रस्ताव एका ओळीचा ठरल्याप्रमाणे करा। जर ठरल्याप्रमाणे करायला तयार नसतील तर तुम्ही कोणत्या संवादाची अपेक्षा करताय? ठरल्याप्रमाणे करा। या एका मंत्रावरच महायुती झाली आहे आणि ठरल्याप्रमाणे करा ह्या मंत्रालाच महायुतीचा मॅन्डेट किंवा जनादेश मिळालाय। जनादेश ठरल्याप्रमाणे करा ह्याला मिळालाय। 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, 2.5 वर्ष भाजपचा मुख्यमंत्री, हा जो फॉर्म्युला ठरला लोकांसमोर गेला त्या फॉर्म्युलाला जनादेश मिळालेला आहे आणि त्यालाच आम्ही गठबंधन युती मानतो। पक्षाच्या मुख्यमंत्री पदाविषयी बोलतो, समोरून जर कोणी परस्पर दावा दाखल करून 5 वर्ष काय 550 वर्ष होणार असेल बहुमत दाखवून तर आम्हाला काहीच म्हणायचं।